महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिष्ठेची ठरलेल्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीतील निकाल आता समोर येऊ लागले आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ऊस उत्पादक गटातून तीनही उमेदवार हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व विवेक कोल्हे यांच्या पॅनलचे हे निवडून आले आहेत. त्यामुळे तो विखे पाटलांसाठी एक धक्काच मानला जातो आहे. तीनही उमेदवार विजयी झाल्याने थोरात कोल्हे गटाने आघाडी घेतल्याचे देखील या निकालाच्या माध्यमातून समोर येऊ लागलेले आहे. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिले तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे यांनी एकत्रित येऊन एक पॅनल उभा केला होता. त्यात पहिला निकाल हा विखे पाटील यांच्या बाजूने लागला होता. मात्र ऊस उत्पादक गटातून लागोपाठ तीन उमेदवार हे विजयी झाल्याने थोरात व कोल्हे यांच्या पॅनलने एक विजयी आघाडी घेतली असून हा विखेंसाठी राधाकृष्ण विखेंसाठी एक मोठा धक्का मानला जातो आहे. नगर जिल्ह्यातील थोरात विरुद्ध विखे पाटील संघर्ष हा गणेश सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून दिसून आला. प्रथमतच हे दोघे एका सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमने सामने आले होते. विखे पाटील यांच्या राहता मतदारसंघातील साखर कारखान्याची निवडणुकीत थोरात आणि विवेक कोल्हे यांच्या पॅनलने विखे पाटील यांना जोरदार आव्हानही दिले होते. दरम्यान ब वर्गातील विखे गटाचे ज्ञानदेव बाजीराव चोळके हे 15 मतांनी विजयी झाले. त्यांनी कोल्हे गटाचे सुधाकर जाधव यांचा पराभव केला. चोळके यांना 44 मते पडले असून जाधव यांना 29 मते मिळाली. अवघ्या 2 मते ही अवैध ठरली आहेत. दरम्यान आपण पाहू शकता की शिर्डी पाठोपाठ राहता गटातही थोरात कोल्हे गटाने बाजी मारली. या गटात थोरात कोल्हे गटाचे गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष नारायणराव काजले हे विजयी झाले आहेत. त्यांना 3906 मते पडली. 3906 मते ही मिळाली आहेत. याच गटाचे संपत कचरू हिंगे हेही विजयी झाले आहेत. तसेच त्यांना 3688 मते मिळाली आहेत. गंगाधर पांडुरंग डांगे हे 3816 मते मिळून विजयी झाले. तर विखे गटाचे पुंजाजी दंगडू गमे यांना 3273 मते मिळाली आहेत. उत्तम बळवंत डांगे यांना 3137 मते मिळाले असून अनिल सोपान सदापड यांना 3247 मते मिळाली. दरम्यान गणेश कारखान्याच्या निवडणुकीवरून विखेंच्या विरोधात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व कोपरगावचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पॅनल हा उभा होता. विखे पाटील आणि कोल्हे हे दोन्ही भाजपमध्येच आहेत. तरी सुद्धा कारखान्याच्या निवडणुकीसाठी हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. दरम्यान या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाकडे मतदारांचा कौल असणार आहे हे येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. दरम्यान राजकीय दृष्ट्या विखे आणि थोरातांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. यामध्ये कोण निकाल कोणाच्या बाजूने निकालणार आणि कोण विजयाचा गुलाल उधळणार हे येत्या काही तासात चित्र स्पष्ट होईल. या निकालाकडे पूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तरी याच्या पुढचे जे काही अपडेट्स असतील ते आपण लवकरच पाहूयात.